महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी स्मिता, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तर पाहूया काही ठळक घडामोडी। गरजा महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्रावर 3 लाख कोटी रुपयांचं कर्ज झालंय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर उभा केलाय, मात्र राज्यात विकास का झाला नाही? सिंचनावर 70,000 कोटी खर्च झाले, पण शेतकऱ्यांना शेतात पाणी का पोहोचलं नाही असा सवाल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केलाय। सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे शिराचे भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार संजय काका पाटील, सदाभाऊ खोत उपस्थित होते। महाराष्ट्राला 15 वर्ष लुटण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलंय असे सांगून गडकरी पुढे म्हणाले, पहिल्या नंबरवरून महाराष्ट्र 6व्या नंबरवर नेण्याचं कामही यांनीच केलंय। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।